नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. आणि सुरुवातीलाच आत्ता एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेनंतर पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. राज ठाकरे यांना 16 अटी शर्तींसह सभेला परवानगी मिळाली, तर पोलिसांनीही मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला होता. पोलिसांचे राज ठाकरे यांच्या भाषणावर बारीक लक्ष होतं आणि त्यामुळे राज ठाकरे यांचं भाषण बारकाईनं ऐकून तपासून पोलीस ठरवणार आहेत आणि पोलिसांनी दिलेल्या अटी शर्तींचं पालन केलं गेलं आहे की नाही हे तपासलं जाणार आहे आणि त्यानंतर कायदेशीर पावलं उचलली जातील असंही पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितलं. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत, थेट सिद्धार्थकडे जाऊया. सिद्धार्थ, अटींचं पालन जर झालं नाही तर पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या सभेची ते टेप ऐकणार असल्याचं कळत आहे, काय अपडेट्स? निश्चित म्हणाले, ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांची सभा प्रचंड गाजली, सभेनंतर त्याबद्दल आता वाद सुद्धा निर्माण होतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. कारण पोलिसांनी 16 अटी शर्तींसह राज ठाकरेंना परवानगी देण्यात आली होती आणि आयोजकातर्फे या 16 अटींचं सुद्धा पालन केलं जाईल असं आश्वासन पोलिसांना दिलं होतं. त्यामुळे कालच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी जे काही मुद्दे बोललेले आहेत त्याबद्दल कुणी ऑब्जेक्शन घेतं का किंवा त्याबद्दल काही त्या ठिकाणी तक्रार येतात का, आणि ज्या त्या जर आल्या तर बारकाईने भाषण तपासून त्यावर पुराव्यासहित सगळ्या गोष्टी, जर कायद्याचा नियम भंग केला असेल, अटी शर्तीचा नियम भंग केला असेल, तर कायदेशीर पावलं उचलली जातील असं पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितलेलं. विशेष करून 2 अटींकडे पोलिसांचं जास्त लक्ष होतं. त्यामध्ये आवाजाची मर्यादा जी आहे 55 डेसिमलची देण्यात आली होती. निश्चितपणे 55 डेसिमलच्या वर त्या ठिकाणी आवाज होता 100%. मात्र आता राज ठाकरेंचं भाषण जे होतं, भाषण प्रचंड त्या ठिकाणी भाषणाला लोकांनी प्रतिसाद दिलेला. त्यानंतर भाषण चालू असताना त्या ठिकाणी अजान सुरू झाली आणि त्या अजानवर राज ठाकरेंनी त्या भाषण सभेमध्ये जी काही टीका टिप्पणी केली त्या तेवढ्या याच्यावर पोलीस जास्त करून लक्ष देईल असं वाटतं. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या अजानवर त्यांनी टिप्पणी केल्यानंतर लोक भावूक झाले होते, लोकांनी प्रचंड मोठ्या घोषणा केल्या, त्यामुळे लोकांना भडकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला का हा सुद्धा पोलीस तपासणार आहे. एकंदरीतच पोलिसांच्या कायदेशीर प्रोसेसनुसार त्यांचं आज पूर्ण भाषण काही लोक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी शांतपणे ऐकून त्यामध्ये काही अटी शर्तींचा भंग झाला का, कुणाला प्रोव्होक केलं गेलं का किंवा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या का, या पद्धतीचा पूर्ण तपास पोलीस करतील आणि त्यानंतरच काय ते पावलं उचलले जातील असं पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्वतः सांगितलं. अगदी बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी.